गेल्या काही तासात पुण्यात अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून पुणेकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने पुणेकरांना दिले आहे. पुणे महापालिकेने नागरिकांना सुरक्षित राहण्यासंदर्भातही सूचना केल्या आहेत. येत्या काही तासांमध्ये पुण्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला असल्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये जवळच्या पोलीस, अग्निशमन दल किंवा राष्ट्रीय आपत्ती निवारण दल केंद्राशी संपर्क साधण्याचंही आवाहन पुणे महापालिकेने केलं आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास आंबेगाव सिंहगड कॅम्पमध्ये सीमा भिंत देखील कोसळली होती, त्यामुळे सतर्कतेचा इशाराही प्रशासनाने पुणेकरांना दिलाय. मुंबईत काही दिवसापासून सलग होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झालेलं आहे, तर गेल्या काही तासात पुण्यातही अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे गरज असेल तरच पुणेकरांनी घराबाहेर पडण्याचं आवाहन पालिका प्रशासनाने दिलेलं आहे आणि पालिका प्रशासनानेही सावध राहण्याचा इशाराही पुणेकरांना दिलेला आहे. कॅमेरा पर्सन सुमित सह वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे.